जय भीम। मी सतीश कुमार साळुंखे, प्रवक्ता रिपब्लिकन सेना एव प्रमुख निवेदक दिशा सोशल मीडिया। महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी जनतेला आवाहन करीत आहे की मित्रहो, सध्या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची सध्या जिकडे तिकडे चर्चा आहे। प्रत्येक उमेदवार आपापली निशाणी घेऊन आपापले खोटे नाटे प्रचार करून लोकांमध्ये येत आहेत। या 2024 निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामधील अनेक उमेदवार अनेक मतदारसंघातून उभे करून प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत येत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची अंमलबजावणी तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं या भारताचं संविधान याचं संरक्षण आणि अनेक जे सध्या या भारताच्या सत्तेमध्ये आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जे भाजपचं सरकार आहे किंवा प्रत्येक राज्यामध्ये भाजप पुरस्कृत सरकार आहे आणि ह्या सर्व मंडळींनी ह्या संविधानाबद्दल चालवलेली जी चेष्टा आहे त्या चेष्टेसंदर्भात अखंड भारताच्या प्रत्येक मीडियामध्ये प्रत्येक नागरिकांमध्ये ही चर्चा आहे। मित्र व आपल्याला माहीत आहे मोदी यांच्या नेतृत्वाखाली या भारताचं सरकार आहे आणि त्या सरकारने सर्वप्रथम काम काय केलं असेल तर या देशामध्ये जास्तीत जास्त खाजगीकरण आणण्याचं काम केलेलं आहे। ज्या संविधानाने सरकारी शाळा सरकारी कॉलेज उभी होती सरकारी नोकऱ्या इथे उभ्या होत्या आणि सहज आपला जो तळागाळातला प्रत्येक राज्यातला किंवा प्रत्येक गावातला शहरातला हा कुठेतरी त्या नोकरीचा अनुषेध भरून आपली रोजीरोटी कमवत होता त्या त्या ठिकाणी खाजगीकरण आणून आपल्या मर्जीतले ठेकेदार आणून नोकर कपात कसे होतील आणि बेरोजगारांची संख्या कशी वाढेल हीच भूमिका 20 वर्षामध्ये त्यांची दिसत आहेत। आणि ह्याचाच अर्थ की या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। आज ज्या ज्या सरकारी उपक्रम होते किंवा ज्या सरकारी उपक्रमासाठी ज्या रिझर्व भूखंड होते ते भूखंड ह्या भाजपप्रणित सरकारने आणि भाजपच्या सरकारने त्या भूखंडाचं संपूर्ण विल्हेवाट लावून भविष्यातही तिथे नोकरी उपलब्ध होणार नाही याची जणू काही काळी रेष मारून ठेवलेली आहे। मित्र हो, या देशामध्ये प्रत्येक गोष्टी या संविधानाच्या विरोधात होत आहेत आणि संविधानाचे संरक्षक म्हणून आतापर्यंत जे जे लोक मग इथले समाजवादी असो गांधीवादी असो की आम्ही संविधानवादी म्हणत होते परंतु 20 वर्षामध्ये मोदी नाक्या मोदीच्या सरकाराला कुठेतरी पायबंद घालण्याची त्यांची जी भूमिका पाहिजे होती ती सक्षमपणे दिसलेली नाही आहे। काँग्रेसचे मोठमोठे बडेबडे नेते एक भ्रशब्द बीजेपीच्या विरोधात बोलायला तयार नाहीत। एकटे राहुल गांधी सोडले तर एकही नेता बोलण्याचं धाडस दाखवत नाही आहेत। त्याचं कारण असं आहे की जे मोदी आणि मोदीच्या सरकारने इथे ईडीचा जो प्रयोग केलेला आहे आणि त्या ईडीच्या भीतीपोटी आज अनेक काँग्रेसचे बडे बडे नेते राष्ट्रवादीचे बडे बडे नेते किंवा सेनेमध्ये असलेले बडे बडे नेते आपला आपला पक्ष सोडून आपल्या आपले लढाईची मैदानं सोडून हे मोदीमय झालेलं आहे आणि हे सर्व ज्ञात आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही। दुसरा प्रश्न असा राहिला
की या महाराष्ट्रामध्ये मोदीचा घोडा थांबवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी शरद पवार साहेबांचा जो पक्ष किंवा ठाकरे साहेबांचा जो पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची चिन्ह होती. परंतु वंचितला जो ज्या प्रकारे त्याने सन्मान दिला, कारण वंचितच्या नेत्याने फारकत घेईपर्यंत ना राष्ट्रवादी किंवा सेनेच्या लोकांनी त्यांना नेमके किती शीट देणार, कुठली शीट देणार, हा एकही व्हिडिओ ते सांगू शकत नाही किंवा त्यांची कुठली बाजू सांगू शकत नाही. आणि अशा अर्थात की ज्यांचे पक्षच जागेवर नाही आहे, की शरद पवारांचा पक्ष हा पूर्ण फुटलेला आहे, त्यांचा पक्ष त्यांच्या पुतण्यांनी अजितदादांनी पूर्ण पक्ष फोडून आज मोदींचे जे खास खंदे समर्थक फडणवीस साहेबांच्या दारामध्ये नेऊन उभा केलेला आहे. दुसरा जे ठाकरे साहेब आहेत, उद्धवजी ठाकरे ह्यांचा पक्ष तर उभी मोठी चीर पाडून एकनाथ शिंदे शिवसेनेतली जवळजवळ 75% सेना ही देवेंद्र फडणवीसांच्या दारात नेऊन उभी केलेली नाही केलेली आहे. आणि ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहेत. आणि असं असताना देखील, ह्यांचे पक्ष पूर्ण फुटलेले असताना देखील, वंचितला दोन देणार तिसरं नावच नव्हतं, फक्त एक अकोल्याची देणार हे नाव येत होतं. बाळासाहेब आंबेडकरांनी आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील जे नेते आहेत त्या नेत्यांनी वेळीत यांची चाल ओळखून आपली भूमिका आणि आपला निर्णय हा घेतला. आणि आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ताकदीनिशी उभे आहेत, हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने प्रत्येक उमेदवाराच्या मागे कार्यकर्त्यांची फळी उभी आहे. त्यात महिला आहेत, बौद्ध आहेत, ओबीसी आहेत, आदिवासी बंधू आहेत, मुस्लिम आहेत. आणि अशी ही दलित, श्रमिक, शोषितांची, वंचितांची फळी आज जी राबते आहेत, त्या सर्व लढाऊ कार्यकर्त्यांचं दिशा सोशल मीडियाच्या वतीने आम्ही स्वागत करतो.